तर मी शिवाजी पार्क मी मागे याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती सोळा मिनिटाची कधी तुम्ही जर गेलात युट्यूबवरती तर त्या युट्यूबवरती ती डॉक्युमेंटरी आहे आणि त्या तुम्ही जर नुसतं एस्थेटिक टाकलं ना एस्थेटिक अशी जर गोष्ट टाकलीत माझं नाव आणि एस्थेटिक अशा गोष्ट टाकली की ती डॉक्युमेंटरी येईल तुम्हाला बघायला त्याच्यामध्ये मी तुम्ही शिवाजी पार्क मैदान पाहिलेत uh, ना न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या शहरामध्ये एक सेंट्रल पार्क नावाचं एक एक मैदान आहे त्यांच्याकडे मैदान म्हणजे काय काय म्हणायचं तर मला माहित नाही पण पार्क आणि मी त्या डॉक्युमेंटरी दिलंय की त्या एका सेंट्रल पार्कमध्ये ते इतकं मोठं आहे इतक मोठं आहे इत की त्याच्यामध्ये काहीतरी एक वीस एक वी काहीतरी शिवाजी पार्क मैदान बसतील एवढं ते मोठं पार्क आहे म्हणजे आपल्याकडे शिवाजी पार्क मैदान केवढं आहे बघा आणि मग त्या सेंट्रल पार्क मध्ये इतकी मैदान बसतील इतकं मोठं पार्क आहे लोकांसाठी केलेलं त्यांच्या कच्च्या बच्च्यांसाठी संध्याकाळी आई आया घेऊन जातात त्यांना फिरायला दिवसभर ते भरलेलं असतं अनेक तिथे काय म्हणतो पण त्याला अनेक विद्यार्थी कॉलेजमधले विद्यार्थी वगैरे तिकडे येऊन अभ्यास करत असतात शांतपणे बसलेले असतात मोठे तलाव आहेत तिकडे तिकडे झू आहे काय 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 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही ते पार्क फक्त बघा सेंट्रल पार्क नावाच आणि असेच काहीतरी एक बीच एक काहीतरी पार्क त्याच्यामध्ये त्या शिवाजी पार्क मैदान त्याच्यामध्ये बसू शकतात इतकं मोठं ते पार्क आहे ते सेंट्रल पार्क आणि तशीच साधारणपणे अशीच एक वीस एक पार्क का पंचवीस पार्क मग सेंट्रल पार्क अमेरिकेतली ही एकत्र बसू शकतील एवढं आमचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे <laughs> पवईला सुरू होत घोडबंदरला संपत आम्ही बोंबलतोय काय आमच्या घरात बिबळे आला बिबळ्याच्या घरात तुम्ही गेलात तुमच्या घरात नाही बिबळे आला तुम्ही जर नीट बघितलं तिकडे आजूबाजूला पूर्वीपासून राहणारे काही अधिकृत काही माणसं आहेत घरं आहेत तिथे पण अनधिकृत जेवढं वाढलंय आता काय त्याच्या खालून काहीतरी टदल बिजल काढतायत अशी जर गोष्ट जर परदेशात कुठच्याही इतर देशांना मिळाली असती ना त्यांनी कशा प्रकारे जपलं असतं आपण कल्पना पण नाही करू शकत <coughs> कल्पना पण नाही करू शकत मी त्याच डॉक्युमेंटरीमध्ये दिले एक दोन शहर दाखवली त्याच्यामध्ये दोन शहर उत्तम शहर सुंदर रस्ते सुंदर फुटपाथ वेगवेगळ्या प्रकारची तिकडे काही काय त्यांच्या ज्या शहराला ज्या गरजा लागतात ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या अशी दोन शहरं दाखवली दोन शहरं त्याचे जे मी फोटो त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते शहरं बघताना तुम्हाला असं वाटतं अरे वा काय सुंदर शहर आहेत त्या दोन शहरांपैकी एकाचं नाव आहे हेरोशिमा आणि दुसऱ्या शहराचं नाव आहे नागासाकी ज्या दोन शहरांवरती अणुबॉम्ब टाकले होते अणुबॉम्ब आणि बर्बाद झाली होती हजारो माणसं मेली होती ही दोन शहरं ज्यांच्यावरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर ती शहरं काय केली आहेत एकदा एक हिरोशिमा नागासाकी तुम्हाला जाता आलं तर छानच आहे नाही तर तुमच्या नेट नेटमीट वरती त्याच्यावरती बघा तुम्ही बॉम टाकने ही शहरं काय बनवली आहेत त्यांनी आमची शहर बॉम्ब टाकल्यासारखी काय वाटतात आपल्याकडे तर एकही बॉम्ब पडलेला नाहीये मग तरीही आपली शहर असे का वाटतात रटाळ घंडडी तुटलेले फुटपाथ आम्हाला फुटपाथ चालता येत नाही काही करता येत नाही अशी सगळी काही त्याला बोजवारा उडालेला म्हणतो ना आपण शहरांचा तशी सगळी शहर आणि ह्याच कारण आपल्याला नक्की काय चांगलं पाहिजे याची कल्पना तुम्हालाही नाही आणि आपण काय चांगलं दिलं पाहिजे याची कल्पना राजकारणांनाही नाही आजही तुम्ही जर नुसतं जाऊन बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जरी जाऊन बघितले <coughs> तरी तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळते तुम्ही जर कुठे लंडनला गेलात तुम्ही कुठे मी का ही उदाहरण देतोय मुद्दा म्हणून देतोय याचं कारण आपण शहरामध्ये राहतोय एक शहराला ना एक कॅरेक्टर लागतं कॅरेक्टर राजकारणाच